कल्याण लोकसभा मतदारसंघ म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला. 1996 पासून ते आत्तापर्यंत या मतदारसंघात शिवसेनेचा खासदार राहिला आहे. 2014 आणि 2019 शिवसेनेचे उमेदवार श्रीकांत शिंदे हे निवडून आलेले. आता पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रीकांत शिंदेंची नावाची घोषणा करून त्यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर ठाकरे गटाने देखील त्यांचा तगडा उमेदवार वैशाली दरेकर यांना रिंगणात उतरवला आहे. आजच्या या व्हिडिओतून आपण कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये कुणाची ताकद किती याचा आढावा जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सलमान शेख आणि आपण पाहताय ABP माझा. सर्वात आधी आपण या मतदारसंघाचा इतिहास पाहूया. कल्याण लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. या मतदारसंघात 1996 पासून ते आजपर्यंत शिवसेनेचा खासदार राहिला आहे. या मतदारसंघात 1996, 1998, 1999 आणि 2004 असं सलग 4 शिवसेनेचे प्रकाश परांजपे खासदार होते. त्यानंतर त्यांचे सुपुत्र आनंद परांजपे यांनी हा वारसा 2005 ते 2014 सुरू ठेवला. मग आनंद परांजपे यांनी शिवसेना सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पण 2014 लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे 900 उमेदवार श्रीकांत शिंदेंनी विजय मिळवला. यानंतर 2019 देखील श्रीकांत शिंदेंनी बाजी मारली. आता पुन्हा एकदा ते तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. आता श्रीकांत शिंदेंच्या उमेदवारीला भाजपकडून का विरोध होत होता ते आपण समजून घेऊया. एकनाथ शिंदे हे महायुती सरकारमध्ये असल्याने श्रीकांत शिंदेंच्या उमेदवारीला भाजपकडून विरोध केला जात होता. 28 शिवसेनेची पहिली यादी जाहीर झाली. त्याच्या 8 हिंगोलीचे उमेदवार हेमंत पाटील यांची उमेदवारी बदलण्याची वेळ शिंदेंवर आली. यासोबतच यवतमाळ वाशिमच्या खासदार भावना गवळी यांचं देखील तिकीट कापण्यात आलं होतं. या सगळ्या घडामोडी सुरू असताना श्रीकांत शिंदेंची उमेदवारी जाहीर करण्यात आली नव्हती. कारण भाजपच्या स्थानिक नेत्यांनी श्रीकांत शिंदेंना विरोध दर्शवला होता. कल्याणमध्ये भाजपचा उमेदवार द्यावा नाहीतर आम्ही श्रीकांत शिंदेंचं काम करणार नाही असा ठराव देखील भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या समर्थकांनी मांडला होता. पण आता स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी श्रीकांत शिंदेंना उमेदवारी जाहीर केली आहे. राज्यातील महत्त्वाच्या लोकसभा निवडणुकीपैकी कल्याण लोकसभेवर सर्वांचं लक्ष असणार आहे. कारण श्रीकांत शिंदे हे विद्यमान खासदार आहेत. तर त्यांच्या विरोधात ठाकरे गटाने वैशाली दरेकर यांना मैदानात उतरवलं आहे. वैशाली दरेकर यांनी यापूर्वी 2019 मनसेकडून लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी मात्र त्यांचा पराभव झाला होता. डॉक्टर श्रीकांत शिंदे हे कल्याण लोकसभा मतदारसंघातून 2 संसदेत गेले आहे आणि आता ते तिसऱ्यांदा लोकसभेच्या मैदानात उतरले आहेत. श्रीकांत शिंदे यांनी 2014 राष्ट्रवादीचे तत्कालीन उमेदवार आनंद परांजपे यांचा तर 2019 राष्ट्रवादीचेच उमेदवार बाबाजी पाटील यांचा पराभव केला होता. दोन्ही वेळा श्रीकांत शिंदे मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते. आता आपण कल्याण लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहूया. 2014 श्रीकांत शिंदे हे शिवसेनेकडून उमेदवार होते. त्यांना 4,40,892 मतं मिळाली होती. तर आनंद परांजपे हे राष्ट्रवादीचे उमेदवार होते. त्यांना 1,90,143 मतं मिळाली होती. तर श्रीकांत शिंदे यांचा 2,50,749 मतांनी विजय झाला होता. तर 2019 श्रीकांत शिंदे हे पुन्हा शिवसेनेकडून उमेदवार होते. त्यांना 5,59,723 मतं मिळाली होती. तर बाबाजी पाटील हे राष्ट्रवादीकडून उमेदवार होते. त्यांना 2,15,380 मतं मिळाली होती. श्रीकांत शिंदे यांचा 3,00,000 अधिक मतांनी विजय झाला होता. तर वैशाली दरेकर यांनी 2009 मनसेकडून कल्याण लोकसभा निवडणूक लढवली होती. यावेळी मात्र त्यांना 1,02,063 मतं मिळाली होती. त्यावेळी शिवसेनेच्या आनंद परांजपे यांचा विजय झाला होता. आनंद परांजपे यांना 2,12,476 मतांसह पहिल्या क्रमांकावर तर राष्ट्रवादीचे वसंत डावखरे यांना 1,88,267 मतांसह दुसऱ्या क्रमांकावर तर वैशाली दरेकर यांना 1,02,063 मतांसह तिसऱ्या क्रमांकाची पसंती होती. कल्याण लोकसभा मतदारसंघ हा जरी शिवसेनेचा बालेकिल्ला असला तरी भाजप यावर का वारंवार दावा करतोय ते आपण समजून घेऊया. कल्याण मतदारसंघामध्ये भाजपने दावा केला आहे. त्याचे कारण म्हणजे 1981 पोटनिवडणुकीत जगन्नाथ पाटील आणि 1989 आणि 1991 राम कापसे हे भाजपच्या तिकिटावर निवडून आले होते. कल्याण लोकसभेत ठाणे जिल्ह्यातील 6 मतदारसंघ आहेत. यामध्ये अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण पूर्व, डोंबिवली, कल्याण ग्रामीण आणि मुंब्रा कळवा या विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. तर या 6 मतदारसंघामध्ये कुणाची ताकद किती हे आपण समजून घेऊया.
अंबरनाथ विधानसभेवर बालाजी किणीकर हे शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार आहेत, तर उल्हासनगर विधानसभेवर कुमार एलाणी हे भाजपचे आमदार आहेत, तर कल्याण पूर्व विधानसभावर गणपत गायकवाड हे देखील भाजपचे आमदार आहेत. डोंबिवली विधानसभा रवींद्र चव्हाण हे देखील भाजपचे आमदार आहेत, तर कल्याण ग्रामीण विधानसभेवर राजू पाटील हे मनसेचे एकमेव आमदार आहेत, तर मुंब्रा कळवा हे जितेंद्र आव्हाड यांच्या तावडीत आहेत. एकंदरीतच जर आपण पाहिलं तर कल्याण लोकसभेची निवडणूक ही टपासणार आहे. आता कोणाची ताकद किती हे 4 जून रोजी स्पष्ट होईल. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.